तर मित्रांनो पुन्हा एकदा या प्रेस व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आपण मागच्या व्हिडिओसारखेच अतिशय महत्त्वाचे जी के प्रश्न या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत आणि मी आपल्याला गॅरंटी देतो की या व्हिडिओमध्ये आपण कुठेही बोर नाही होसाल कारण खूपच महत्त्वाचे आणि इंटरेस्टिंग जी के प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत आणि त्याच्यानंतर पूर्ण पाहून झाल्याच्यानंतर व्हिडिओ आवडणारच आहे आपल्याला त्यामुळे या व्हिडिओला एक लाईक आताच करून घ्यायचा आहे कारण लाईक करणं तुम्ही विसरून जाता लाईक जेव्हा आपण करसाल तर मला मोटिवेशन मिळते आपल्यासाठी अशाच प्रकारचे व्हिडिओ पुढेही लवकरात लवकर बनवण्यासाठी आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण आताच्या आताच आपल्याला जरूर करून घ्यायचं आहे व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला जो मित्रांनो प्रश्न आपल्या समोर आहे तो प्रश्न पाहूया तर प्रश्न असा आहे गोबी शरीराच्या कोणत्या अवयवासाठी आवश्यक असते गोबी ही शरीराच्या खालीलपैकी कोणत्या अवयवासाठी अत्यंत आवश्यक असते ऑप्शन क्रमांक चार विरायला मित्रांनो गोबी ही शरीराच्या डोळ्या या अवयवासाठी अत्यंत उपयोगी बनलेली आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे यांनी केव्हा मारलेले आहे महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे यांनी खालीलपैकी कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी मारलेली आहे ऑप्शन क्रमांक चार विग्रही मित्रांनो तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधी यांना नथुराम गोडसे यांनी मारलेले आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे चौतीसमध्ये महात्मा गांधी हरिजन यात्रेसाठी कोणत्या शहरात गेलेले आहेत एकोणीसशे चौतीसमध्ये महात्मा गांधी हरिजन यात्रेसाठी कोणत्या शहरामध्ये गेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो एकोणीसशे चौतीसमध्ये महात्मा गांधी हरिजन यात्रेसाठी पुणे या शहरामध्ये गेलेले आहेत पुढचा प्रश्न नॅशनल इंडियन काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे नॅशनल इंडियन काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो महात्मा गांधी यांनी नॅशनल इंडियन काँग्रेसची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना खालीलपैकी कोणत्या समासधारकाने केलेली आहे औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना कोणत्या समासधारकाने केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न फॉरवर्ड ब्लॉक व किसान सभेचे संयुक्त अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते फॉरवर्ड ब्लॉक व किसान सभेचे संयुक्त अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो रामगड या ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉक व किसान सभेचे संयुक्त अधिवेशन भरलेले होते पुढचा प्रश्न आझाद हिंद सेनेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार वगैरे मित्रांनो एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून केव्हा नियुक्त केले गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कोणत्या दिवशी नियुक्त केले गेले होते ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले होते पुढचा प्रश्न द अनटचेबल हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे द अनटचेबल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या समाजधारकाने लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो तीन योग्य हो राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द अनटचेबल हे पुस्तक लिहिलेले आहे पुढचा प्रश्न सुकन्या समृद्धी योजनेमध्ये किती वर्षापर्यंतच्या मुलीचे खाते उघडता येत असते सुकन्या समृद्ध योजनेमध्ये खालीलपैकी किती वर्षापर्यंतच्या मुलीचे खाते उघडता येते ऑप्शन क्रमांक दोन योग्य मित्रांनो सुकन्या समृद्धी योजनेमध्ये दहा वर्षापर्यंतच्या मुलीचे खाते उघडता येत असते पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय आहे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय खालील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो जिनिवा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय स्थित झालेले आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न जिल्हा न्यायालयाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतात जिल्हा न्यायालयाची नेमणूक न्यायाधीशाची सॉरी जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक खालीलपैकी कोण करत असतात ते सांगायचं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रह मित्रांनो राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची ने नेमणूक करत असतात पुढचा प्रश्न काळ करते हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे आहे ते सांगायचं आहे काळ करते हे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला देण्यात आलेले एक टोपण नाव आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो शिवराम परांजपे यांना काळ करते या टोपण नावानेही ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न मुख्यमंत्री फेलोशिप योजना खालीलपैकी कोणत्या गटाशी संबंधित आहे मुख्यमंत्री फेलोशिप योजना खालीलपैकी कोणत्या गटाशी संबंधित असलेली योजना आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो पदवीधर तरुण यांशी संबंधित मुख्यमंत्री फेलोशिप ही योजना झालेली आहे पुढचा प्रश्न युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे युद्ध घोषित करण्याचा किंवा ते समाप्त करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील राष्ट्रपती यांना युद्ध घोषित करण्याचा किंवा ते समाप्त करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न ॲस्ट्रिओलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शास्त्र बनलेले आहे ॲस्ट्रिऑलॉजी हे कशाचे अभ्यासाचे एक शास्त्र बनलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो ॲस्ट्रिऑलॉजी हे हाडाचे एक शास्त्र बनलेले आहे पुढचा प्रश्न मिशन गोकुळ कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे मिशन गोकुळ हे कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो कृषी मंत्रालय यांच्यामार्फत मिशन गोकुळ हे सुरू करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न श्रेयस योजनेचा शुभारंभ कोणत्या के मंत्रालयाने केलेला आहे श्रेयस योजनेचा शुभारंभ खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो या ठिकाणी विकास मंत्रालयामार्फत श्रेयस योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न किती विभागामध्ये ई प्रशासन पुरस्कार दिला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो किती विभागामध्ये ई प्रशासन पुरस्कार हा प्रदान करण्यात येत असतो किंवा देण्यात येत असतो तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो सहा विभागामध्ये ई प्रशासन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो पुढचा प्रश्न आफ्रिका खंडाचा कोणता देश सर्वाधिक कमी लो, लोक लोकसंख्या असलेला देश बनलेला आहे आफ्रिका खंडातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला एक देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रह मित्रांनो नायजेरिया हा देश आफ्रिका खंडाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड कशाला चालना देण्यासाठी आहे ते सांगायचं आहे रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड हे कशाला चालना देण्यासाठी केलेले आहे सुरू केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार ग्राहक मित्रांनो पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यासाठी रेल्वे दृष्टी डॅशबोर्डची सुरुवात करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये संविधान सभेची संकल्पनेचे श्रेय कोणाला जाते एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये संविधान सभेचे संकल्पनेचे श्रेय कोणाला जात असते तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो मानवेंद्रनाथ रॉय यांना एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये सर्वप्रथम संविधान सभेचे संकल्पनेचे श्रेय जात असते पुढचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचे प्रमाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त हिंदू लोकसंख्येचे प्रमाण बनलेले आहे पुढचा बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला जिल्हा महाराष्ट्रातील कोणता आहे सर्वाधिक बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला महाराष्ट्रातील जी जिल्हा कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन उपयोग मित्रांनो अकोला हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण असलेला एक जिल्हा बनलेला आहे पुढचा प्रश्न लीना नदीची लांबी एकूण किती किलोमीटरची आहे लीना या मोठ्या या प्रसिद्ध नदीची लांबी एकूण किती किलोमीटरची आहे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो चार हजार आठशे किलोमीटर एवढी लीना या प्रसिद्ध नदीची एकूण लांबी बनलेली आहे पुढचा प्रश्न रिबन नावाचा प्रमुख धबधबा कोणत्या देशामध्ये स्थित आहे रिबन नावाचा प्रमुख धबधबा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे किंवा कोणत्या देशामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो एक योग्य राहील या ठिकाणी उत्तर अमेरिका या देशामध्ये रिबन नावाचा एक प्रमुख धबधबा येत असतो पुढचा प्रश्न अँजल नावाचा धबधबा कोणत्या देशामध्ये येतो ते सांगायचं आहे मित्रांनो एंजेल नावाचा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये येत असतो तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांनो व्हेन्युझ्युएला या देशामध्ये एंजेल नावाचा धबधबा स्थित झालेला आहे पुढचा प्रश्न कापूस उत्पादनामध्ये जगातील कोणता देश अग्रेसर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो कापूस उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणता देश जगामध्ये अग्रेसर देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहिले मित्रांनो चीन हा देश जगामध्ये कापूस उत्पादनामध्ये अग्रेसर देश बनलेला आहे पुढचा प्रश्न ऊस उत्पादनामध्ये जगातील अग्रेसर असलेला देश कोणता आहे ऊस उत्पादनामध्ये जगामध्ये अग्रेसर असलेला एक देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो ब्राझील हा देश ऊस उत्पादनामध्ये जगामध्ये अग्रेसर एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न मॅगनीज उत्पादनामध्ये जगातील प्रथम देश कोणता येतो मॅगनीज उत्पादनामध्ये जगातील सर्वप्रथम अग्रेसर असलेला देश कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार योग्य राहील दक्षिण आफ्रिका हा देश मॅगनीज उत्पादनामध्ये जगामध्ये प्रथम क्रमांकावर येत असतो पुढचा प्रश्न कोळसा उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे कोळसा उत्पादनामध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा खालीलपैकी देश कोणता बनलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य मित्रांनो चीन हा देश कोळसा उत्पादनामध्ये दे जगामध्ये प्रथम क्रमांकाचा एक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखले जात असते फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून कोणत्या गव्हर्नर जनरलला ओळखण्यात येत असते तर ऑप्शन क्रमांक चार विग्रह मित्रांनो लॉर्ड वेलसली या गव्हर्नर जनरलला फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून ओळखण्यात येत असते पुढचा प्रश्न भारताचा सर्वात शेवटचा गव्हर्नर जनरल कोणता होता भारताचा सर्वात शेवटचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोणता ठरलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उग्रल मित्रांनो लॉर्ड कॅनिंग हा भारताचा सर्वात शेवटचा एक गव्हर्नर जनरल बनलेला आहे पुढचा प्रश्न इंडियन सोसायटीची स्थापना कोणी केलेली आहे इंडियन सोसायटीची स्थापना खालील पर्यायापैकी कोणत्या के व्यक्तीने केलेली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मोहन बोस यांनी इंडियन सोसायटीची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न सायंटिफिक इंडिया या संस्थेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे सायंटिफिक इंडिया या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीने केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो सर सय्यद अहमद खान यांनी सायंटिफिक इंडिया या संस्थेची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये विद्यार्थी नावाचे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेले आहे एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये विद्यार्थी नावाचे मासिक कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उग्र मित्रांनो साने गुरुजी यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये विद्यार्थी नावाचे मासिक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये साधना हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये साधना हे साप्ताहिक कोणत्या व्यक्तीने सुरू केलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिले मित्रांनो साने गुरुजी यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये साधना हे साप्ताहिक सुरू केलेले होते पुढचा प्रश्न एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये टेम्पलटन पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये टेम्पलटन पुरस्कार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुरु मित्रांनो बाबा आमटे यांना एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये टेम्पलटन पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षा केंद्राची स्थापना कोणी केलेली आहे बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षा केंद्राची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांनो अनुताई वाघ यांनी बोर्डी येथे ग्राम बाल शिक्षा केंद्राची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव काय आहे अण्णाभाऊ साठे यांचे मूळ नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उग्रलय मित्रांनो तुकाराम हे अण्णाभाऊ साठे यांचे एक मूळ नाव बनलेले आहे पुढचा प्रश्न क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा जन्म कधी किंवा झालेला आहे क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा जन्म केव्हा किंवा के कधी झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक चार उग्रह मित्रांनो चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव या दिवशी या वर्षी क्रांतीवीर लहूजी साळवे यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न ज्योतिराव फुले यांना महात्मा ही उपाधी कोणी दिलेली आहे सॉरी कोणत्या वर्षी मिळालेली आहे ज्योतिराव फुले यांना महात्मा ही उपाधी कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आली किंवा देण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन उग्रलो एकोणीसशे अठ्याऐंशी या वर्षी ज्योतिराव फुले यांना महात्मा पदवी ही देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न हडप्पा आणि मोहन्ज दडो ही दोन ठिकाणे सध्या कोणत्या देशामध्ये येतात हडप्पा आणि मोहन्ज दडो ही दोन ठिकाणे सध्या कोणत्या देशामध्ये येतात तर ऑप्शन क्रमांक चार उग्रल मित्रांनो हडप्पा आणि मोहन्ज दडो ही दोन ठिकाणे सध्या पाकिस्तान या स्थित पुढचा प्रश्न भारताचे तिसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोणती व्यक्ती ठरली होती भारताचे तिसरे राष्ट्रपती खालीलपैकी कोणती व्यक्ती ठरलेली होती तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो झाकीर हुसेन ही व्यक्ती भारताचे पहिले तिसरे राष्ट्रपती व्यक्ती ठरलेली आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली प्लीज या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे पूर्ण दिवस हा व्हिडिओ गेलेला आहे मला प्रश्नाचे रिसर्च करण्यासाठी त्यासाठी व्हिडिओला एक लाईक प्लीज शेअर करायचं आहे आणि या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे एकदम फ्री असतं परंतु आपल्याला अशाच प्रकारची मोलाची महत्त्वाची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये मिळते जेव्हा आपण या चॅनलला सबस्क्राईब करून घेसाल एकदम फ्री असते आताच्या आता सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला एक लाईक करा तर मिळतोय का नाही फ्रेश व्हिडिओमध्ये